राज्य सध्या सुरू असलेल्या पूर्व मौसमी पाऊस थांबण्याची चिन्ह आहेत. राज्यात उन्हाचा चटका वाढत असून ढगाळ हवामानामुळे उकाड्यातही वाढ झाली आहे. कमाल तापमानात 2 ते 4 अंशांची वाढ होणार आहे. तर आज दक्षिण कोकणातल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातल्या नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. गुरुवारी राज्यात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. तर शुक्रवारी सकाळी देखील सातारा, सोलापूरसह दक्षिणेकडच्या जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस आला. यातच उत्तर केरळपासून कर्नाटक, विदर्भ, छत्तीसगड दरम्यान हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यानं राज्यात ढगाळ हवामान होतं. आज राज्याच्या दक्षिण भागात असलेल्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात उद्यापासून उष्ण आणि कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये सांताक्रूज आणि चंद्रपूर इथे उच्चांकी 37.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यासोबतच आजच्या हवामानाच्या अपडेटमध्ये इथे सांगूयात. शेती आणि हवामानाविषयीची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा ॲग्रोवन डिजिटल. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर.